पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री अजित पवार यांची वर्णी लागल्यानंतर पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला काल पाहायला मिळालंय. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी नाना काटे आहेत. नक्की काय तोटा आणि काय फायदा जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला होईल त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत. नाना आहेत, नाना काय सांगाल, काय नक्की जो फायदा जो आहे तो आपल्याला अजित पवार जे आहे ते पालकमंत्री झाल्यानंतर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे काल पालकमंत्री पदाचा स्वीकार केल्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुणे असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व नगरसेवक पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी आम्ही फटाके वाजवून जल्लोष साजरा केलेला आहे, एकमेकाला पेढे भरून जल्लोष साजरा केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादांचं या शहरात काम आहे हे संपूर्ण शहरातील नागरिक ओळखून आहे आणि दादाचा जो कामाचा उरक आहे तो देखील माहिती आहे. म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी पेंडिंग कामं आहे जी रखडलेली कामं आहे ती मार्गी लागतील. नक्कीच जी कामं जी आहे ती मार्गी लागतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे की अजित पवारांना पालकमंत्री केलं असलं तरी अधिकार जे आहेत ते भाजपकडून देणार नाही अशी घणाघात जी आहे ती करण्यात आलेली. काय नक्की वाटते, नक्की खरं आहे का काय? सर्व जनता ओळखून आहे दादाजी कामाची पद्धत. दादाला कोणाच्या सांगण्याची किंवा कोणाच्या सल्ल्याची गरज लागत नाही. त्यामुळे दादा जे काम करतात तो कार्यकर्ता जो नागरिक दादांक काम घेऊन जातो त्याचं काम तडीच नेतात. चुकीची कामं करणाऱ्यांचे नक्कीच दाबे जाणलेले आहे आणि त्यामुळं ज्यांची कामं रखडलेली आहे जी चांगली कामं आहे त्या कामाला नक्कीच दादा हातभार लावून ती कामं पूर्ण करते. नक्कीच 2017 ते 2023 पर्यंत जी आहे ती भाजपची सत्ता होती, त्यावेळेस तुम्ही अनेक आंदोलनं जी आहे ती भ्रष्टाचाराविरुद्ध केली. त्या संदर्भात नाना दादा काही तुम्हाला सहकार्य करतील का त्या ज्या तुमची पेंडिंग ज्या हे असतील माहिती असतील किंवा आरोप असतील त्याच्यावर काय दादा करू शकतील असं वाटतं का तुम्हाला? या शहरातली पेंडिंग जी कामं आहे ज्या कामाचा आम्ही सत्तेत नसताना पाठपुरावा केलेला आहे ती कामं 100% मार्गी लागतील. दुसरी गोष्ट ज्या कामासंदर्भात आम्ही चुकीची कामं होतो असताना आरोप केलेले आहे ते आरोप सिद्ध झाल्यानंतर नक्की 100% त्याच्यावर कारवाई होईल. बरोबर, तुम्ही 2017 ते 2022 जे आहे ते भाजपवर आरोप केले. आता दादा भाजपला सोबत जे जात आहे ते पालकमंत्री झाले आहेत उपमुख्यमंत्री आहेत, आता तुमची लढत खरी कोणासोबत असणार आहे? आता आम्ही युतीमध्ये काम करत आहे. राज्यामध्ये युतीत काम करत असताना जे नेते मंडळी काम करतात तसं खाली कार्यकर्ता आमच्या सारखा काम करत असतो आणि येणाऱ्या काळात आम्ही आमची पक्षाची ताकद असेल आमचे दादांच्या मार्गदर्शनामुळं या शहरात आम्ही सर्व मंडळी काम करणार आहोत. दावे तुम्ही म्हणले की दावे जाणले अनेकाचे, कुठल्या पक्षाचे नक्की दावे जाणले? राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, नक्की दावे जाणले कोणाचे? या शहरात चुकीची कामं करणारे किंवा राज्यात चुकीची कामं करणाऱ्यांचे दावे नक्कीच जाणलेले. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की पिंपरीचं शहर असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये चुकीची कामं करणाऱ्यांचे दावे जे आहेत ते धनानल्याचं वक्तव्य जे आहे ते आता नाना काटे यांच्याकडून करण्यात आले आहेत. लवकरात लवकर अजित पवार जे आहे ते सक्रिय होत पिंपरी चिंचवड शहराला जे पेंडिंग कामं जे असतील किंवा ज्या आरोप केलेले जे अनेक घटना असतील त्यावर दादा लवकरच जे आहे ते ॲक्शन घेणार असल्याचं या ठिकाणी नाना काटे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.